मान्सूनमधील ट्रेकिंगसाठी सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक असणारा सुंदर किल्ला लोणावळ्याजवळील प्रसिद्ध आकर्षणापैकी एक भन्नाट पर्यटन ठिकाण. साहसी ट्रेकिंगचा मार्ग, पायऱ्यांवरून वाहणारे फेसाळणारे पाणी आणि आल्हाददायक वातावरण, हे सर्व इथे अनुभवायला मिळेल. चला करूया या विलक्षण किल्ल्याची अनोखी सैर. हा आहे कोरीगड. कोरीगड हा एक गिरिदुर्ग आहे जो लोणावळ्याच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील पायथ्याशी अँबीवाली टाउनशिप वसली आहे. पायथ्याचे गाव पेठ शहापूर हे असून येथे जाण्यासाठी स्वतःचे वाहन असेल तर उत्तम आहे. बाकी पार्किंगची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. तसेच इकडे येण्यासाठी लोणावळ्याहून बस सुविधा देखील उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आता आपण ट्रेक चालू केली आहे. पेठ शहापूर गाव होतं किल्ल्याच्या पायथ्याचं. तिथं आपण गाडी वगैरे पार्क करून ट्रेक चालू केलेली आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकता पूर्ण चिखल्याने भरलेला आहे. कोरीगड याला कोराईगड तसेच कुवारीगड असेही म्हणतात. मान्सूनमध्ये इथला ट्रेकिंगचा मार्ग हा खूपच आल्हाददायक असतो आणि इथल्या दगडी पायऱ्यांवरून चक्क फेसाळणारे पाणी वाहत असते, जे खूपच भन्नाट दिसते. मित्रांनो, आपण गणेश दरवाजा पार करून पुढे आलेलो आहोत आणि आत्ता आपण आहोत गणेश दरवाज्याच्या वरती. तर थोडं तटबंदी आहे गणेश दरवाज्याच्या वरती आणि पाठीमागं झेंडा बघू शकता तुम्ही. इथून पाठीमागं तुम्ही पूर्ण अँबी व्हॅली बघू शकता. हा आहे विशाल माझा मित्र. कसं वाटतंय वातावरण विशाल? एकदम छान. फक्त चढताना ना खूप चिखल आहे आणि खूप सारी लोक घसरून वगैरे पडली होती, त्याच्यामुळे पावसाळ्यात जर मान्सून ट्रेक करताना इथं येत असाल तर चांगल्या ग्रीपचे बूट मात्र आणायला विसरत जाऊ नका. बाकी एवढी काही डिफिकल्ट नाही आहे ट्रेक. निम्म्यातून वरती तर पायऱ्याच आहेत, त्याच्यामुळे इझी ट्रेक आहे. किल्ल्याला अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे जी अजूनही शाबूत आहे, ज्यावरून आपण चालू शकतो आणि सभोवतालच्या नयनरम्य नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकतो.
मित्रांनो, आता आपण किल्ला एक्सप्लोअर करत आहोत आणि पूर्ण धुकं पसरलेलं आहे. धुकं म्हणण्यापेक्षा ढग म्हणलं तरी चालेल. पूर्ण ढग पसरलेले आहेत किल्ल्यावरती आणि जास्त लांबचं काय दिसत नाही आहे. आणि ही तटबंदी तुम्ही बघू शकता, म्हणजे खूप पसरट आहे. त्याच्यावरूनसुद्धा आपण चालू शकतो, पण त्यात थोडी रिस्क आहे कारण वारा कोणत्याही दिशेने येतो आहे आणि त्याच्यामुळं खूप खोल दरी आहे. वाहनांचा आवाज येतो आहे फक्त, पण काय दिसत नाही. वाहनांचा आणि लोकांचा आवाज येतो आहे, त्याच्यामुळे जास्त कडेने न चालता आपण न रिस्क घेतलेली बरी. तुम्ही घेऊ नका. येस, रिस्क घेऊ नका. आणि जास्त डोकावण्याची पण काही गरज नाही कारण काही दिसतच नाही. हे पाण्याचे थोडे स्रोत खूप सारे आहेत किल्ल्यावरती. खूप सारे स्रोत आहेत या किल्ल्यावरती. म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीचं बांधकाम करण्यासाठी जे दगड वगैरे काढलेले होते ते आता पाणी साचलेलं आहे आणि त्याचे तलाव झालेले आहेत. खूप मोठी तटबंदी आहे आणि बऱ्यापैकी शाबूत आहे पूर्ण तटबंदी आणि त्याच्यावरून चालू शकतो आपण. निजामशाहीत कोरीगडच्या मुलखाला पौड मावळ किंवा कोर बारसई नाव होते. इसवी सन 1647 छत्रपती शिवरायांनी दादोजी कोंडदेव यांना पाठवून कोरीगड स्वराज्यात आणला. तर मित्रांनो, बघू शकता असे खूप सारे छोटे छोटे धबधबे देखील आहेत ज्याचा लोक खूप आनंद घेत आहेत इकडं. आणि इथं जवळच कोराई माता मंदिर आहे आणि तिथे एक तोफ आहे, ती आता आपण बघूया. मित्रांनो, आता आपण आलोय कोराई माता मंदिराच्या समोर आणि समोर तुम्ही बघू शकता एक मूर्ती आहे छोटी आणि ही दीपमाळ बघू शकता. मित्रांनो, आता आपण कोराई माता मंदिर बघितलं. आता कोराई माता मंदिराच्या पाठीमागच एक अजून एक दुसरी तोफ आहे आणि ती अशी तटबंदीवरती ठेवलेली आहे आणि त्या तोफेचं नाव लक्ष्मी तोफ असं आहे. तर ती तोफ आपण बघूया, चला. तर मित्रांनो, ही आहे भली मोठी लक्ष्मी तोफ. ही दोन ज्या तोफा आहेत त्याच्यापैकी ही मोठी तोफ आहे आणि याचं या तोफेचं नाव लक्ष्मी तोफ आहे. कोराई माता मंदिराच्या अगदी जवळ आहे. तर तिथे लिहिलं आहे की तोफेवर बसून फोटो काढू नये कारण ते रिस्कीसुद्धा आहे. कारण इकडून विरुद्ध दिशेने जर वारा आला तर पाठीमागं तुम्ही बघू शकता खूप खोल दरी आहे, जर पडला तर विषय कट. त्याच्यामुळं जास्त हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करू नका इथं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मारुती मंदिराजवळ. हे हनुमान मंदिर आहे कोरीगडावरचं. खूप सारी तळी झालेली आहेत म्हणजे पाऊस कंटिन्यू असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये काही एवढं पाणी बघायला भेटत नाही, पण आता खूप जास्त पाणी आहे इथं. खूप मोठं तळ साचलेलं आहे इथं. महाराजांचा झेंडा इथे लावलेला आहे आणि त्याच्या समोरच दोन तीन विरगळी पाहायला भेटतात आपल्याला. चला तर आता आपण तळ्याकडे जाऊया. सोळाशे 1665 पुरंदरच्या तहानंतर सुद्धा कोरीगड हा स्वराज्यातच होता. नंतर काही काळ मुघलांकडे
आणि मग इंग्रजांकडे गेला. या किल्ल्याची चढाई ही सोप्या श्रेणीची आहे, त्यामुळे कुणीही याची चढाई करू शकतो. म्हणजे जे जुने वाडे होते या किल्ल्यावरचे, त्याचे अवशेष फक्त राहिलेले आहेत. इंग्रजांनी 1818 दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं होतं तोफा लावून, आणि बाकी देखील वाडे जे होते ते देखील उद्ध्वस्त केलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त आता अवशेष पाहायला भेटतात इथं. आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे, पण आतमध्ये जे अवशेष आहेत. या किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे जुलै ते ऑक्टोबर, म्हणजे मान्सून आणि नंतरचे 1 ते 2 महिने. तर मित्रांनो, आता आपण आलोय कोरीगडाच्या महादेव मंदिराच्या इथं. मंदिराच्या समोर 4 छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत, ज्या चांगल्या अवस्थेत आहे आणि त्यापैकी एक जी आहे ती तुटलेली आहे. लोणावळ्याजवळील सर्वच पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात वीकेंडला तुफान गर्दी असते, त्यामुळे बाकीच्या दिवशी इथला उत्तम अनुभव घेता येईल. तर मित्रांनो, आता आपला किल्ला पाहून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता गणेश दरवाजामधून आपण हा किल्ला आता उतरत आहोत. मी अशा प्रकारे थोड्या पायऱ्या आहेत आणि नंतर ट्रेकचा रस्ता आहे. आत्ता पाऊस थांबलेला आहे, जेव्हा आम्ही किल्ल्यावरती होतो तेव्हा कंटिन्यू पाऊस पडत होता, आता थांबलेला आहे पाऊस. मित्रांनो, नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटन प्रेस करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, मराठी किंग ट्रॅव्हलर हा चॅनल तुम्हाला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.